अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील गोदरी गावाच्या पुढे सुका नाईक तांडा गावाच्या रस्त्यावर तीन चाकी मालवाहतूक रिक्षेमध्ये चार लहान गुरांची चारा अन्न पाण्याची कुठलीही सोय न करता वाहतूक करत असणारा मालवाहतूक रिक्षा क्रमांक MH 20 BT 37 94 ही गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे। ही वाहतूक करणारा आरोपी शेख युसुफ शेख भिकन वय वर्ष 40 राहणार तोंडापूर आणि गफार मुर्खा पठाण वय वर्ष 45 राहणार सोयगाव यांच्यावर पहूर पोलीस स्टेशनला महाराष्ट्र पशु क्रूरता अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेतील पुढील तपास पोलीस निरीक्षक सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल किरण शिंपी हे करत आहेत। दिनांक 30/6/2023 रोजी आम्ही वामता स्टॉप असे आम्ही फतेपूर पोलीस दुरुक्षेत्र येथे प्रकरणी कामकाज करत असताना त्यावेळेस सकाळी 11:30 गोदरी येथील राहणारे विशाल सुखदेव कोळी व त्यांच्यासोबत इतर 10-15 मुलं यांनी गोदरी ते जवळा जाणाऱ्या रोडा लागत असलेल्या सुकानाईक तांडा गावाच्या पुढे थोड्या अंतरावर एक तीन चाकी ॲपे प्रवासी रिक्षा मालवाहतूक त्यात 7-8 वयाचे गुरे असलेले प्रवासी रिक्षा आमच्याकडे फतेपूर पोलीस दुरुक्षेत्र येथे आणली। त्यावेळेस आम्ही सदर रिक्षामध्ये असलेले चालक व मालक यांना त्या गुरांबाबत आपल्याकडे कुठल्या प्रकारचा काही परवाना आहे का, तसेच हे गुरे कोणाचे आहे, त्याचप्रमाणे या गुरांबाबत वैद्यकीय अधिकारी यांनी आपल्याकडे काही प्रमाणपत्र दिलेले आहे का व इतर माहिती आम्हाला लागणारी माहिती विचारली असता त्यांनी कुठल्याही प्रकारे आम्हाला समाधानकारक उत्तर न दिल्यामुळे आमची खात्री झाली की सगळे गुरे हे कत्लीच्या उद्देशाने वाहतूक करीत आहेत। त्यामुळे आम्ही व गुरांना पाहिले असता गुरांना दोराने घट्ट बांधलेले होते। गाडी कुठल्याही प्रकारे चालायची। माझं नाव विशाल कोळी, माझा मित्र मयूर कोळी हा रवळा येथे कामाला जात असताना त्याला गुरांची भरलेली गाडी रस्त्याने जाताना दिसली। त्याने ते गाडी थांबवून त्यांना विचारपूस केली आणि आमच्या निदर्शनात आणून दिलं। तर ती आम्ही त्यांना विचारले की तुमच्याकडे काही परवाना आहे का, ग्रामपंचायत पावत्या आहे का, त्यांच्याकडे काही नव्हतं। आम्ही ती गाडी कायदेशीररित्या पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिली आणि पुढील तपास हवालदार शिंपी साहेब करत आहेत। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।